मुंबईत घातपाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी. 1 नोव्हेंबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश. 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई. ठाण्यात गँगवॉरचा भडका. गुंड गड्या काळ्यावर येऊरच्या जंगलामध्ये गोळीबार. तर घंटाळी परिसरात भर वस्तीत दिवसा ढवळ्या गोळीबारानं ठाणे हादरलं. दोषींवर कारवाईची 52 कोळ्यांची मागणी. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला. काँग्रेस नेते शिवराज पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य. आज वक्तव्यावरून घुमजा. शिवसेना खासदार संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला. जामिनावर पुढची सुनावणी 2 नोव्हेंबरला. राज्यात चौकशीसाठी सीबीआयला आता परवानगीची गरज नाही. शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारच्या निर्णयात बदल. भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ला. विरोधकांना बदनाम करण्याचा डाव. कुडाळमधल्या संविधान समर्थन रॅलीमध्ये निलेश राणेंकडून टीकास्त्र. राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार. पिकांचं मोठं नुकसान. सरकारकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची 15,000ची मदत. तर 2 ऐवजी 3 हेक्टरचे पंचनामे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.